हिंगोली येथील पोलिसांचा एकुलता एक मुलगा वयाची 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत अगदी ठणठणीत होता. नंतर अचानक चालताना तोल जायला लागला, चालणंही अवघड झालं. आई वडिलांनी डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी औरंगाबादला जाण्याचा सल्ला दिला. एपेक्स हॉस्पिटलमध्ये 4.5 तासांच्या शस्त्रक्रियेत गाठ पूर्णपणे काढण्यात न्यूरोसर्जन डॉक्टर भावना टाकळकर यांना यश आल्यानं चिमुकल्याला जीवनदान मिळालंय. शहरात MRI झाल्यावर मेंदूत मेड्युलो प्लास्टोमाची गाठ असल्याचं निदान झालं. मोठ्या मेंदूच्या खाली आणि लहान मेंदूच्या वर 6x6 सेंटीमीटरची गाठ होती. ती पूर्ण करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पालकांनी होकार दिला आणि डॉक्टर भावना टाकळकरांना 4.5 तास केलेल्या गुंतागुंतीच्या किचकट शस्त्रक्रियेत यश मिळालं. त्यामुळे 2.5 वर्षाच्या चिमुकल्याला जीवनदान मिळालंय. कुठलीही फॅमिली हिस्ट्री नसतानाही ही गाठ आली होती. शस्त्रक्रियेच्या 15 दिवसानंतर हा चिमुकला तपासणीसाठी आला होता. त्याची गाठ पूर्णपणे निघाली आहे. यात सोनोपोट या अत्याधुनिक यंत्राच्या मदतीनं गाठ नष्ट करता आली आहे. तर शस्त्रक्रियेत भूल तज्ञ डॉक्टर प्रदीप राठोड यांचं सहकार्य लाभलंय. चिमुकल्याला जीवनदान मिळालं. शिवाय तो कर्करोगातून मुक्त झाल्यानं माहिती देताना आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. 3 आठवड्यापूर्वी 2 वर्षाचा हा बाळ आमच्याकडे आला होता हिंगोली जिल्ह्यातनं. 2 वर्षाचं वय आहे त्याचं. त्याला चालता येत नव्हतं, तोल जात होता, त्याची मान दुखत होती. त्याचा MRI केल्या त्याचं असं आढळून आलं की त्याच्या मेंदूची दांडी, ज्याला ब्रेन स्टेम म्हणतो तिथे, आणि लहान मेंदू ज्याला सेरेबेलम म्हणतात तिथे, यांच्या जवळ एक मोठी 6x6 सेंटीमीटर एवढी गाठ होती. ही गाठ कॅन्सरसारखी असते, पण 5 वर्षात ही वाढली नाही तरी क्युअर पण होऊ शकते. त्याच्यामुळे याला ऑपरेशन हाच एक पर्याय असतो. ऑपरेशन अतिशय अवघड होतं, कारण ते मेंदूच्या दांडीला, जिथे मेंदूची दांडी जेव्हा ब्रेन स्टेम म्हणतात किंवा मेडुला म्हणतात आमच्या भाषेत, तिथे माणसाची श्वास असते, शुद्ध असते, हृदयाचे ठोके असतात, दोन्ही पायाची, दोन्ही हाताची शक्ती असते, आणि या सगळ्या नाजूक अवयवाला ते चिकटलेली गाठ असते. त्याच्यामुळे हे ऑपरेशन अवघड होतं. ऑपरेशन अर्थात लहान मेंदूच असल्यामुळे पेशंट पूर्ण बसवून खाली मान मागून कवटी उघडून हे ऑपरेशन केलं गेलेलं आहे. दुर्बिणीच्या साह्याने आणि सोनापेट म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्याने हे गाठ कोरली जाते आणि काढली जाते. अशा 2 आधुनिक तंत्रांनी ह्याचं ऑपरेशन केलं. हे ऑपरेशन पूर्णतः यशस्वी झालं. ही गाठ पूर्ण निघाली. 15 दिवसानंतरचा त्याचा जो MRI रिपीट केलेला आहे, आम्ही त्याच्यात गाठीचा थोडासुद्धा अंश बाकी नाही आहे. आणि आता याच्यापुढे या बाळाला रेडिओथेरपी पण लागणार आहे, किमोथेरपी पण लागणार आहे. हिंगोलीच्या एका पोलीस ऑफिसरचा मुलगा आहे हा. आणि आम्हाला याच्यात खूप आनंद झालेला आहे की औरंगाबादमध्ये आपण ही अशी गाठ पूर्णपणे काढू शकलो. साधारणतः एक आत्तापर्यंत मी एक 26-27 ऑपरेशन्स अशा प्रकारचे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मला सांगण्यात आनंद होतो की हे सगळेच यशस्वी झालेले आहेत. पेशंट सगळे चांगले होऊन घरी गेलेले आहेत ऑपरेशननंतर. आणि यातले एक 5 ते 6 पेशंट असे आहेत आज फॉलोअपला, काही अंबड जिल्ह्यातले, काही आपल्या बीड जिल्ह्यातले, की ज्यांना ही गाठ 5 वर्षानंतरही वाढली नाही आहे. आणि आम्ही असं ठामपणे सांगू शकतो की हे रुग्ण या आजारातनं टोटली मुक्त झालेले आहेत. तसंच हा बाळपण ह्याच्यातनं मुक्त होईल अशी आपण अपेक्षा ठेवू आणि त्याला बेस्ट विशेस सांगू. गाठीचं असं काही कारण नसतं की ही का झाली, कशामुळे झाली. काही अनुवंशिक असतात, पण काही असं ठाम कारण काहीच नसतं की हे का होतं. ही गाठ साधारणतः पहिल्या आणि दुसऱ्या डेकेडमध्ये जास्त लोकांमध्ये आढळून येते. आणि म्हणून अशा मुलांना ज्यांचं डोकं दुखतं आहे, ज्यांना दिसायला कमी होतं आहे, ज्यांचा तोल जातो आहे, ज्यांना पायाची ताकद कमी झालेली आहे, अशांनी त्वरित याची तपासणी करून घ्यावी, तज्ज्ञांकडे जावं, MRI करून घ्यावं आणि असा काही आजार नाही याची खात्री करून घ्या. साधारणतः जनरल पब्लिकमध्ये ही 1% किंवा 2% आढळते. आणि तुम्ही ब्रेन ट्युमर इन चिल्ड्रन असा जर विचार केला की लहान मुलांमधल्या वाढणाऱ्या मेंदूच्या गाठीत, तर याचं प्रमाण 30 ते 40%. भूल देणंसुद्धा किचकट आहे, कारण 2 वर्षाच्या बाळाला पूर्ण बसवून हे ऑपरेशन करताना भूल देणंसुद्धा तितकं किचकट आहे. त्यामुळे डॉक्टर प्रदीप राठोड ह्यांनी याचा ॲनेस्थेशियाची जी बाजू होती ती पण खूप समर्थपणे सांभाळली, म्हणून हे सहज शक्य झालं. आणि अर्थात अपेक्स टीमचा पूर्ण सहभाग होता. अपेक्षी आय
आयसीयूची टीम, रेसिडेंटची टीम, नर्सिंग टीम यांनी आणि ओटी असिस्टंट यांनी सगळ्यांनी मदत केल्यामुळे हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकतं. त्याला त्रास होता की ते डोकं दुखायचे म्हणत होता पण आम्हाला समजलं नाही, मान दुखणे, तोल जात होता, पडत होता, त्याच्यानंतर उलटी होत होती त्याला. आम्ही खूप दवाखाने केले इकडे तिकडे, आम्हाला कुठेच जे कळालं नाही की त्याला काय नेमकं प्रॉब्लेम आहे. कोणी म्हणत होते तापीमुळे झालं असं, व्हायरल इन्फेक्शनमुळे झालं असं असं म्हणून आम्ही दवाखाना खूप केले. त्याच्यानंतर आम्हाला औरंगाबादचा पत्ता मिळाला, आम्ही केपॉनला आलो होतो. तिथं केपॉनला आम्ही MRI वगैरे केले. केपॉनवरून मग MRI रिपोर्ट आल्यानंतर मग आम्ही म्हणजे त्याच्यात ब्रेन ट्युमर म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही भावना टाकळकर मॅडमकडे आलो अपेक्स हॉस्पिटलला. तिथं मॅडमला रिपोर्ट्स वगैरे दाखवले तर मॅडमने ट्युमर म्हणून सांगितलं होतं आणि ते गाठ पण मोठी आहे म्हणले होते. आणि ऑपरेशन करायच्या टायमाला म्हणजे काही होऊ शक म्हणजे चेहरा वाकडा होऊ शकते म्हणे, नाहीतर मग काहीतरी कोमामध्ये जाईल, नाहीतर मग हात पाय वगैरे काहीतरी अपंग होऊ शकते असं म्हणून सांगितलं. तरी पण तसं काही झालेलं नाही आहे, ऑपरेशन फार चांगलं झालेलं आहे. आणि आता ते खाते पिते बोलते सगळं करते, चालायला प्रॉब्लेम आहे ते पण हळूहळू चालेल असं मॅडमनी सांगितलं.